अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापने निमित्त दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना आणि आस्था रोटी बँकेच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना आणि आस्था रोटी बँकेच्या वतीनं भुसार गल्ली येथील नेहरूजी गणेश बालमंडळ इथं प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान संपूर्ण परिसरात पताका लावून विविध फळांची आणि फुलांची सजावट करण्यात आली. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाश विभागाअंतर्गत प्रत्येक घर अयोध्या बनावं या विषयावरील 1000 पुस्तकांचं प्रकाशन करून वाटप करण्यात आलं. सर्व नागरिकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. लायन्स क्लबचे अध्यक्ष अमोल गवसणे, राजेंद्र शहा यांच्याकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव सुहास छंचुरे, सिद्धू बेऊर, पिंटू कस्तुरे, अजय जट्टे, योगीराज अरळीमार, वेदांत तालिकोटी, प्रमोद छंचुरे, भैया गावडे, सूरज छंचुरे, उदय छंचुरे, श्रीनिवास काटवे, राजू बेऊर, महेश घोंगडे, राज स्वामी आणि स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.